रायगड शिवसम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांचं आरती संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रत्नाकर पाटील यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक तेजस कानपुळे, भाजप नेते रवी नाईक, पत्रकार सुभाष वाघपंचे, शिवसेना उपशहर प्रमुख आनंद पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी आरती संग्रहाचं प्रकाशन करायचं ठरलेलं आहे आणि आज त्यानिमित्तानं आरती संग्रह प्रशासनचे पाटील रत्नाकर पाटील स्वच्छंजे वाघपंजे आनंद पाटील ओळखतो आनंद पाटील कणपिले आणि नाईक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हे प्रकाशन होत आहे. याच वर्षी रत्नाकर पाटील यांचे पिताश्री हे गेल्या कारणानं आपला निरोप घेतल्या कारणानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पून त्यांनी आरती संग्रहामध्ये दरवर्षीप्रमाणे सर्व आरत्या ज्या आपल्या अत्यावश्यक या लागतात गणपतीच्या वेळेला त्या आरत्या त्यांनी दिलेल्याच आहेत असा आणि बाकी सर्वसाधारणतः त्या समाजोपयोगी अशा ज्या काही गोष्टी लागतात त्या दत्ताची आरती, सर्वाची आरती, हनुमंताची आरती, एकनाथची आरती, गणेश उपासना दिलेली आहे. पण त्याचबरोबरीनं त्यांनी एक अतिशय चांगला असं म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अतिशय चांगली अशी माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे आणि जवळजवळ जी पर्यावरणावरती म्हणजे विशेष अशी माहिती मिळाल्या तर विशेष अशी आरती संग्रह झाल्याचं दिसते आणि अशा या सर्व समावेशक अशा आरती संग्रहाचं प्रकाशित झालं आहे असं मी जाहीर करतो.